आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे नेणारी चेतना हीच विकासाचं गमक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. समृद्ध परंपरांचा वारसा आणि प्रगतीच्या नव्या दिशा दाखवणारी क्षमता भारताकडे पुरेपूर असल्याचं पटवून देणारी स्थिती आज असून प्रत्येक भारतीयाने त्यासाठी समर्पणाची तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलं. हमें आज से इस पवित्र समय से अगले 1000 साल के भारत की नींव रखनी है. मंदिर निर्माण से आगे बढ़कर अब हमें सभी देशवासी यही इस पल से समर्थ सक्षम भव्य दिव्य भारत के निर्माण की सौगंध लेते हैं. राम के विचार मानस के साथ ही जनमानस में भी हो, यही राष्ट्र निर्माण की सीढ़ी है. भविष्यात विश्वाचा तारणहार भारत असेल या विश्वासाचं प्रतीक हा सोहळा असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात केवळ रामलल्लाचं 500 वर्षांनी मंदिरात पुनरागमन झालं असं नव्हे तर भारताच्या स्वचं पुनरागमन झालं आहे असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशात डबल इंजिन सरकारमुळे अयोध्या आणि परिसराचा विकास सुलभ झाल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांनी राममंदिर साकार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. अयोध्येतल्या नवनिर्मित राम मंदिरात आज श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत संपन्न झाली. रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत उपस्थित होते. अयोध्येतल्या रामाच्या जुन्या मूर्तीच्या पूजेनं प्राणप्रतिष्ठा संकल्पाचा प्रारंभ झाला आणि नंतर नवनिर्मित मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अभिषेकादी उपचारांनी करण्यात आली. सनईच्या सुरांमध्ये आणि रघुपती राघव राजाराम पतित पावन सीतारामच्या गजरात नवीन मूर्तीची पूजा मान्यवरांनी केली. अयोध्या नगरीतल्या या वैभवशाली सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवरांसह रामभक्तांची गर्दी झाली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी अयोध्येतल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण भाविकांनी पाहिलं. त्यासाठी विविध ठिकाणी विशेष सोय केलेली होती. मोठमोठ्या रांगोळ्या काढून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. भोपाळमध्ये भाजपकडून सफाई कामगारांचा सन्मान मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते करण्यात आला. द्वारकेत भाविकांनी मोठी शोभायात्रा काढली होती. अहमदाबादमध्ये शाह ए आलम दर्ग्यात 101 दिवे लावण्यात आले. गुवाहाटीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन झालं. अनेक ठिकाणी लहान मुलांनी राम लक्ष्मण आणि सीतेची वेशभूषा केली होती. राज्यातही नागरिकांनी राम मंदिरात दर्शन घेऊन शोभायात्रा काढून फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नाशिकमध्ये काळाराम मंदिरात विशेष सोहळा झाला. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. गोंदियात 15 किलोमीटर आणि 5 किलोमीटरच्या रामदौडीचं आयोजन झालं. रायगडमध्ये प्रशासनानं 4000 अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. हिंगोलीत नरसी नामदेवमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी 6000 साड्या आणि साखरेचं वाटप केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कौपिनेश्वर मंदिरात भजन कीर्तनात सहभाग नोंदवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातल्या प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरात पूजा करून दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या रामनगरात पूजा केली. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कोराड इथल्या श्री जगदंबा देवस्थानात 6000 किलोचा शिरा तयार केला. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होईल. कला संस्कृती, शौर्य, नवसंशोधन, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या विशेष कामगिरीबद्दल संपूर्ण देशातून 19 बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 18 राज्यातली 9 मुलं आणि 10 मुलींचा यात समावेश आहे. नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे याला राष्ट्रीय बाल पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात शहादा तालुक्यातील प्रिपाणी इथं त्यानं बुडणाऱ्या 2 भावांचे जीव वाचवले पण यात 12 वर्षांच्या आदित्यचा मृत्यू झाला होता. या शौर्याबद्दल केंद्र सरकारनं त्याला पुरस्कार जाहीर केला आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण 6:30 आकाशवाणीवर ऐकता येईल. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आज 6:10 प्रसारित होईल.
आकाशवाणीनं आराधना ही नवी वाहिनी सुरू केली आहे. ही डिजिटल वाहिनी यूट्यूब आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी आराधना नावाने उपलब्ध असेल. भारतीय सभ्यता, सांस्कृतिक लवचिकता आणि वसुधैव कुटुंबकमची संकल्पना या वाहिनीतून प्रतिबिंबित होईल असं आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक डॉक्टर वसुधा गुप्ता म्हणाल्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.